दोन दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेली 3 वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. यानंतर स्थानिक जमावाने वन विभागाच्या 10 कर्मचारी अधिकाऱ्यांना रात्रभर कोंडले होते. त्यानंतर विविध पथकांनी वाघ बिबट्याचा शोध सुरू केला असता आज पहाटे सिनाळा भटाळा गावालगत लावलेल्या एका पिंजऱ्यात मादी बिबट अडकल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गापूर ऊर्जानगर परिसरात सातत्याने वाघ बिबट हल्ल्यामध्ये वाढ झाली असून या भागात वनविभागाच्या वतीने अनेक ठिकाणी वन्यजीव कैद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेली 3 वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. यानंतर स्थानिक जमावाने वनविभागाच्या 10 अधिकारी कर्मचाऱ्यांना रात्रभर कोंडले होते. तर यावर हल्लेखोर बिबट्याला दिसल्याक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले गेले होते. या दरम्यान विविध पथकांद्वारे वाघ बिबट्याचा शोध सुरू होता तर आज पहाटे सिनाळा भटाळा गावालगत लावलेल्या एका पिंजऱ्यात मादी बिबट अडकली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर मादी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दुर्गापूर ऊर्जानगर परिसरातील वाघ बिबट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1 वाघ व 2 बिबटे जेरबंद झाले आहेत. चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दुर्गापूर नियत क्षेत्रात असलेल्या दुर्गापूरमधील वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 3 ऊर्जानगर कुंडी या परिसरात मागील 3 महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट मादी जो मानवी जीवितास धोकादायक ठरलेला होता याला पकडण्याकरिता आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून शूटआउटचे ऑर्डर प्राप्त झाले होते. जनतेत बिबट वारंवार हल्ले करत असल्यामुळे फार आक्रोश होता आणि आम्हाला त्याला पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि आम्ही सदर मोहीम कंटिन्यू राबवत होतो आणि दिनांक 13/5 आम्ही त्याच्या मागावरच होतो आणि त्याला शूटआउट न करता जेरबंद ट्रँगुलाइज करून जेरबंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.